उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला माननीय देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांच्या नेतृत्वाखाली जे दैदिप्यमान यश असं मिळालेलं आहे आणि इतर चार राज्यापैकी तीन राज्यामध्ये जे यश भारतीय जनता पार्टीला जनतेने दिलेलं आहे त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य कौशल्य आणि युक्ती या तिन्हींचा संगम करून त्यांनी ज्या महाराष्ट्रात 400 वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना केली होती निर्माण केलं होतं त्याचंच काम पूर्ण अखंड भारतात करायचं काम मोदीजी आणि योगीजी करतायत त्याचाच भाग म्हणून सुनीलभाऊ कामाटे या भागात त्याचं सर्व प्रतिबिंब करत आहेत. एक अखंड भारताचा संकल्पना घेऊन निघालेल्या या लोकांना लोकांनी सुद्धा या सपनाच्या पाठीशी उभं राहून भरघोस यश दिलं त्याच्याबद्दल कौतुक करण्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत. आणि सरकार हे जनतेच्या कामासाठी असतं. सरकार थेट जनतेपाशी कसं पोचवायचं ह्या सुशासनाच्या माध्यमातून जनतेने सुद्धा कौल या योगीजींच्या आणि उर्वरित सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. जनतेसाठी म्हणजे लसीकरणाची मोहीम असेल आज हे निवडणुकासुद्धा ज्या झाल्या त्या केवळ लसीकरण भारतामध्ये जास्तीत जास्त झाल्या म्हणून या निवडणुका झाल्या अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव संपलाच नसता. तर या लसीकरणामध्ये शास्त्रज्ञांचा जेवढा वाटा आहे आणि हेल्थ वर्कर्स आरोग्य सेवकांचा जे वाटा आहे त्या सगळ्याबरोबर एक सुशासन म्हणून एक मोदीजींचा सुद्धा त्यामध्ये वाटा आहे. या सगळ्याला जनतेने अतिशय सकारात्मक कौल देऊन या ठिकाणी आपल्याला बसवलेलं आहे आणि भविष्यात कायम भारतीय जनता पार्टीत येणार अशी ग्वाही सुद्धा या माध्यमातून जनतेने दिलेली आहे. याबद्दल मी जनतेचं मनसुवे आभार मानतो. अनेक प्रलोभनं अनेक गोष्टी समोर असताना अनेक जण आता कृत्रिम हिंदुत्व घेऊन आले होते ज्यांनी टिळा लावले ह्याला गेले त्याला गेले अगदी म्हणजे सोंग केरणाऱ्यांना बरोबर खड्यासारखं बाजूला वेचून अस्सल हिंदुत्वाला मतदान करून जनतेचं सुद्धा मी कृतज्ञ आहे. एवढंच मी